कोकणवासियांना एक महत्वाची आणि मोठी भेट आम्ही आज या ठिकाणी दिलेली आहे. रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याची सुरुवात आम्ही या वर्षीपासून करतो आहोत. येत्या वर्षामध्ये तिथे ऍडमिशन होतील. मला सांगायला खरा आनंद होतो की गेल्या जवळपास 60 वर्षांमध्ये फक्त 11 शासकीय महाविद्यालयं या राज्यामध्ये होती आणि या 9 वर्षांमध्ये आम्ही 10 शासकीय महाविद्यालयं या राज्यामध्ये सुरू केलेली आहेत. पुन्हा येणाऱ्या या 2 महिन्याच्या काळामध्ये 3 महिन्याच्या काळामध्ये जवळपास 10 नवीन शासकीय महाविद्यालय यांची घोषणा या ठिकाणी होईल आणि ते नियमित त्या ठिकाणी सुरू होतील. आज रत्नागिरीला आम्ही या ठिकाणी शासकीय महाविद्यालयाची सुरुवात केलेली आहे. 100 ऍडमिशन्स त्या ठिकाणी होतील. 450 कॉटचं हॉस्पिटल अद्याप त्या ठिकाणी होईल आणि आवश्यक ते मनुष्यबळ भरण्याच्या सूचना आता आम्ही प्रशासनाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळे कोकणवासियांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्या काळजी घेण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा निर्णय आज शासनाने घेतलेला आहे. सर, रत्नागिरी झालं, सिंधुदुर्गच्या ठिकाणी ही काही सिंधुदुर्ग येथे सुद्धा गेल्या वर्षी शासकीय महाविद्यालयाची सुरुवात झालेली आहे आणि त्याबरोबर तिथलं जे मनुष्यबळ आहे, तिथले जे टेक्निकल पदं आहेत ते भरण्याची परवानगी सुद्धा आम्ही आज या ठिकाणी दिलेली आहे. जवळपास जी जेवढी आवश्यक पदं आहेत ती सगळी या ठिकाणी भरली जातील. आपल्याला कल्पना आहे की जवळपास 5,500 पदं, 5,152 पदं त्याची भरती या ठिकाणी सुरू आहे. आता दररोज इंटरव्ह्यू सुरू आहेत. मला वाटतं या 15 दिवसांमध्ये त्या सगळ्या जागा या ठिकाणी राज्यामध्ये भरल्या जातील आणि ज्या मोठ्या जागा ज्या आहेत, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, एमपीएससीच्या माध्यमातून त्याही जागांची भरती आता सध्या सुरू आहे. बकरी संदर्भात आताच एक बैठक पार पडलेली आहे. विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा महासंचालकांना एक पत्र दिलेलं होतं की गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण आहे. बकरी निमित्त आता काय सूचना देण्यात आली आहे? बकरी ईद आणि आमची आषाढी एकादशी एकाच दिवशी आहे आणि त्यामुळे आज सल्लाभराप्रमाणे दरवर्षी बैठक घेतली जाते आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी हिंदू मुस्लिम बांधवांची जवळपास विशेष करून मुस्लिम बांधव सगळे राज्यभरातून या ठिकाणी आले होते. त्यांचे प्रमुख पदाधिकारी आलेले होते, मौलाना आलेले होते आणि त्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली आणि त्यामध्ये मग त्यांच्या काही अडचणी होत्या त्या या ठिकाणी मांडलेल्या होत्या. पोलीस प्रशासनाकडून त्यांना काही अपेक्षा आहेत त्याही त्यांनी त्या ठिकाणी मांडल्यात आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली आणि मला वाटतं की आपण त्यांनाच विचारा. मला वाटतं सर्वच जण याच्यामध्ये चांगलं एक समाधानकारक चर्चा होऊन वाटतं ते आता बैठक संपलेली आहे. गोव्याच्या सीएमच्या बाबतीमध्ये मला कल्पना नाही पण ते मला भेटलेत, माझे मित्र आहेत चांगले, पण त्यांची बैठक सीएम डीसीएम आणि त्यांच्यामध्ये झाली. विषय मला खरंच अजूनही मला माहीत नाही पण काही ते चांगला एक निर्णय थोडा कॅनॉलच्या बाबतीमध्ये, इरिगेशनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झालेला आहे. मला या बाबतीत कुठली माहिती नाही खरं. तिलारी जलसिंचन प्रकल्प जो आहे तो 1990 पासून रखडलेला आहे, त्यासाठी 330 कोटींची घोषणा आताच्या बैठकीत केल्याची माहिती समोर येते आहे. ही बैठक सकाळी झाली तिलारीच्या संदर्भातली बैठक माननीय गोव्याचे मुख्यमंत्री, आपले मुख्यमंत्री आणि आपले जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भामध्ये बैठक घेतलेली आहे आणि तात्काळ लवकरात लवकर हे प्रकल्प कसे मार्गी लागले, कारण अनेक वर्षापासून आज जवळपास 30-35 वर्षे झाले हा तिलारीचा प्रकल्प थोडा वांद्यात पडलेला आहे, टेक्निकल अडचण त्याला होती, पण मला वाटतं आज त्यावर सोल्युशन निघालेलं आहे आणि लवकरच या कामाला आता सुरुवात होईल. सर, एक प्रश्न असा देखील आहे की लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे विद्यासागर देशमुख महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षक उपचार करतानाचे आता घटना समोर आली आणि व्हिडिओ देखील त्यामध्ये आलेला आहे आणि जे लुटण्याचे नातेवाईक आहे त्यांच्यामध्ये आणि त्या सुरक्षा रक्षकामध्ये हॉस्पिटल स्टाफमध्ये भांडण देखील झालंय. आपण जे सांगताय ती बातमी खरी असेल म्हणजे मला माहित नाही, मी अजून बघितली नाही, पण सुरक्षा रक्षक उपचार करतायत मला वाटतं ही बाब तर अतिशय गंभीर आहे. ही जर घटना खरी असेल तर त्यावर तात्काळ जे जे जबाबदार असतील त्या सर्वांवर कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. नाही, मला या संदर्भामध्ये तुम्ही सांगतायत म्हणून अजून तरी अधिकृत कुठली माहिती नाही काय झालंय काय चाललंय, पण त्या संदर्भामध्ये काही विद्यार्थ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत, काही चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे, पण अजून काही अंतिम रिपोर्ट या ठिकाणी माझ्यापर्यंत आलेला नाही. सरकारने प्रयास किया है कि एकादशी महाराष्ट्र का सबसे बड़ा त्यौहार है, पर्व है और उसके बाद उसकी
मुस्लिम बकरीद भी है, तो समाज में एकता बनी रहे इसके लिए क्या प्रयास किया गया, आज क्या संदेश? इस साल आषाढ़ी एकादशी जो हमारा सबसे बड़ा त्योहार है वारकरी संप्रदाय का, वो और बकरीद ये पहली बार एक ही बार आ रहे हैं, और इसलिए आज की बैठक इसको विशेष महत्व था। और सभी राज्य भर से मुस्लिम जो उनके प्रमुख पदाधिकारी है, मौलाना है, वो भी यहाँ पर आए हुए थे, और माननीय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री महोदय इनके अध्यक्षता में ये बैठक यहाँ पर हुई है। कुछ उनके भी प्रॉब्लम थे, तो उनके कुछ पुलिस की प्रशासन की तरफ से उनको कुछ अपेक्षाएं थी वो उन्होंने यहाँ पर रखी, और मुझे ऐसे लगता है कि सीएम डीसीएम ने सुनकर एक बहुत अच्छे निर्णय भी यहाँ पर दिए हैं, और इस राज्य में दोनों भी त्यौहार सब मिलजुल के हम लोग मनाएंगे। विपक्ष लगातार आरोप लगा रहा है कि लव जिहाद को लेकर या हिंदू मुस्लिम को लेकर लगातार घटनाएं घट रही है, और इसके पीछे सरकार ही है, सरकार इस मामले को उन बातों को उकसा रही है। नहीं, मुझे लगता है कि आजकल जो दंगल हो रही है या थोड़ी अप्रिय घटना हो रही है, वो अब औरंगजेब को फोटो को लेकर भी हो रही है, उनको पोस्ट को लेकर हो रही है। कई जगह हम लोग देखते हैं कि औरंगजेब का फोटो लेके कुछ लोग नाच रहे हैं, तो ये बात कतई कोई बर्दाश्त नहीं करेगा, और इसीलिए कई जगह झगड़े हुए हैं, उसका मूल कारण ये भी है। लव जिहाद को लेके भी कई जगह झगड़े हो रहे हैं, कुछ बातें हो रही है। मुझे लगता है दोनों मूल इस बात का झगड़ों का है, लेकिन पुलिस प्रशासन अभी आगे बहुत सतर्क है। माननीय डिप्टी सीएम सीएम दोनों ने पुलिस डिपार्टमेंट को सूचना दी है, सख्त सूचना दी है कि अगर कोई ऐसा गलत काम करता हो तो उस पर सख्त से सख्त कार्रवाई की जाए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।